विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 5वीची करूया मैत्री गणिताशी ही कार्यपुस्तिका। त्यातील 7व्या क्रमांकाचा घटक नाणी व नोटांचा उपयोग करूया आज आपण सोडवणार आहोत। बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या लिही। डाव्या बाजूला दिलेली आहे नोटांची संख्या, त्यावरून आपल्याला उजव्या बाजूच्या तक्त्यामध्ये रक्कम लिहावयाची आहे। बघा 2000 रुपयांची एक नोट जर असेल तर किती रक्कम होणार आहे, बरोबर 2000 रुपये। 500 रुपयांच्या जर 4 नोटा असतील तर बघा 4 × 5 4×5 = 20 आणि 20 समोर लिहायचे। ते का लिहायचे हे मी तुम्हाला यापूर्वी मागे गुणाकाराच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। बघा 200 रुपयांच्या 6 नोटा म्हणजेच 6 × 2 12 हे 20 जशाला तसे उजव्या बाजूला लिहायचे आहेत। 100 रुपयांच्या 3 नोटा 3×1 = 3 समोरचे 20 म्हणजे 300 रुपये। 50 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 5×5 = 25 समोरचा 10 जशाला तसा 250 रुपये। या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे। बघा 0, 5, 2 × 3 = 5, 5×2 = 7, 5 एकूण होणार आहेत 5750 रुपये। 20 रुपयांचे सुट्टे म्हणजे बघा आपल्याला 20 रुपयांची नोट दिलेली आहे। या 20 रुपया आपण ज्या पद्धतीनं संख्यांशी मैत्री या घटकामध्ये एक संख्या विविध पद्धतीने लिहित होतो त्याच पद्धतीने एक 20 रुपयाची नोट किती प्रकारे सुट्टी आपण लिहू शकतो ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। बघा 2 रुपयाची किती ना 20 रुपये म्हणजे 2 रुपयाची किती नाणी होतील, बरोबर 2 रुपयाची 10 नाणी म्हणजेच 20 रुपये। 5 रुपयाची 4 नाणी। आता या ठिकाणी आपल्याला नाणी दिलेली आहेत किती रुपयाची घेतल्यानंतर 20 रुपये होतील, या ठिकाणी आपल्याला आपण उर्वरित 4 ठिकाणी आपल्याला स्वतःला विचार करून या 20 रुपयाचे सुट्टे लिहायचे आहेत। बघा आपण असे लिहू शकतो 10 रुपये 2 नोटा, 10 रुपयाच्या किती नोटा असतात, 2 नोटा। त्याच पद्धतीनं 1 रुपयाची 20 नाणी, 10 रुपयाची नोट, 5 रुपयाची 2 नाणी, 10 रुपयाची 1 नोट, 1 रुपयाची 10 नाणी। अशा पद्धतीनं आपण या 20 रुपयांचं सुट्ट कशा पद्धतीने देऊ शकतो ते यामध्ये दाखवलेलं आहे। यानंतर पान क्रमांक 42 वर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्टेशनरी दुकानात तू खरेदी केलेल्या खालील वस्तूंचे बिल स्वतः बनव। वस्तू दिलेल्या आहेत, त्यांचं मूल्य त्यांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे आणि एक किराणा दुकानाची पावती या ठिकाणी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे। बघा या ठिकाणी पेन्सिलचा दर आहे 5 रुपये, 5 रुपयाच्या जर 5 पेन्सिल खरेदी केल्या असतील तर त्याचे रुपयामध्ये किती होणार आहेत, 25 रुपये। वही किती रुपयाची आहे, 20 रुपयाची। मग या ठिकाणी तुम्ही त्याची नोंद करायची आहे, वही आहे 20 रुपयाची। मग एका वहीची किंमत 20 रुपये आहे तर 12 वह्यांची किंमत किती हे आपण गुणाकारमध्ये शिकलेलो आहोत, 20 × 12। मग त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे। पेनची किंमत किती आहे, 7 रुपये। एका पेनची किंमत 7 तर 6 पेनाची किंमत किती, या ठिकाणी उत्तर काढून अशा पद्धतीने सर्व वस्तूंच्या किमती मांडून तुम्ही शेवटी एकूण रक्कम अंकात आणि अक्षरात या ठिकाणी काढायची आहे। त्याच्या खाली बघा शबानाकडे 1000 रुपये आहेत, खालील दिलेल्या वस्तूपैकी ती कोणकोणत्या व किती वस्तू खरेदी करू शकेल त्या वस्तूंची नावं लिही। या ठिकाणी बघा वस्तू आहेत, वस्तूंच्या किमती त्या वस्तूला लावलेल्या आहेत, तर शबानाला 1000 रुपये दिलेले आहेत आणि तिला त्या 1000 रुपयामध्ये कोणत्या वस्तू किती येतील हे या ठिकाणी लिहायचं आहे। बघा 2 रंगपेट्या 1 फ्रॉक एक उदाहरण म्हणून आपल्याला दिलेलं आहे, तर ती आणखी काय खरेदी करू शकते, बघा घेऊ शकते 1 ड्रेस 500 रुपये, 1 बाहुली
150 रुपये, एक रंग पेटी 250 रुपये, एक जोड़ी सॉक्स 60 रुपये, चार रिंग 40 रुपये। अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व वस्तूंचं टोटल केलं तर ते होणार आहे 1000 रुपये। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाला सुचेल तसा वस्तू टाकून त्यांच्या किमती लिहून, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती किंमत 1000 रुपयांच्या वर नाही गेली पाहिजे। अशा पद्धतीने आपण पान क्रमांक 41 व 42 अभ्यासलं, यानंतर आपण अभ्यासणार आहोत पान क्रमांक 43 आणि 44।